Good morning, students. Page number 149. Solve problem number 9. The following is the balance sheet of the firm Triveni Traders as on 31st March 19. Narmada and Godavari are the partners of the firm who share profits and losses in the ratio of 3:2 respectively. Narmada and Godavari old partner ratio is 3:2, means 3/5 and 2/5. ॲडजस्टमेंटचे टिक मार्क करून घ्यायचे. पहा, गुडविल 4000 आणले आणि रिटेन आहे. कॅपिटलची रक्कम कावेरीने आणली, ॲड कावेरीला ॲडमिशन दिले. पहा, 12,000 1/4 शेअर देणार आहे. त्यानंतर ॲसेटच्या किमती पहा, बिल्डिंग 24 झाली, मशनरी फर्निचर रिड्यूस म्हणजे कमी करणे 10%, प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे, स्टॉकवर आहे, कॅपिटल ॲडजस्ट करायला सांगितले आणि जो त्या ठिकाणी एक्सेस फरक येईल तो लोनला अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. नेहमीप्रमाणे 3 अकाउंट तयार करून घ्यायचे, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, त्यानंतर कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. आपण वर्किंग नोटसाठी कॅश अकाउंटसुद्धा केलेलं आहे. आपण लगेच मांडायला सुरुवात करू. ॲडजस्टमेंटचे टिकमर करून घ्या. कॅश ॲट बँक आपण वर्किंग नोट केले पा, त्याच्यामध्ये कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 4000 घेतले पहा. त्यानंतर बिल्डिंग ॲसेटला लिहायचं आहे, मशनरी ॲसेटला, फर्निचर ॲसेटला, स्टॉक ॲसेटला, डेटर्स ॲसेटला. ॲडजस्टमेंट असेल तर एक एक ओळ ॲसेटला सोडून द्यायचे. लायबिलिटी बाजूला क्रेडिटर्स लिहायचं आहे, लायबिलिटी बाजूला 49,600. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला नर्मदा 28,000 आणि गोदावरी 28,000. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहून काढायचं पहा, ते बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 28,000. आता ॲडजस्टमेंट पहा. कावेरीला ॲडमिशन दिलं पहा 1 एप्रिलला. कावेरी शल पे रुपीज 4000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल द अमाऊंट टू बी रिटेन इन द बिझनेस. गुडविलची रक्कम आणली पहा कॅशमध्ये. कॅश आपण वर्किंग नोट केले टू गुडविल अकाउंट 4000 आणि हे गुडविल कॅपिटलच्या क्रेडिटला वाटून द्यायचं ओल्ड पार्टनरला बाय गुडविल अकाउंट 2400 1600. हे पहा कसं वाटलंय. 4000 5 भागलं, 5 5 8 40 आणि 0, 800 3 निघुणलं 2400 येईल, 800 2 निघुणलं 1600 येईल. ही तर वाटले पहा 2400 आणि 1600. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 2. ॲडजस्टमेंट 2 सी शॅल ब्रिंग इन रुपीज 12,000 ॲज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. पहा, कॅश अकाउंट डेबिटला टू कावेरीज कॅपिटल 12,000 आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट कावेरीच्या कॉलममध्ये 12,000. आता ॲडजस्टमेंट 3. बिल्डिंगची किंमत पहा 24,000 झाली. बिल्डिंग ॲसेटला पहा किती लिहिलं आहे 20, तर किती झाली 24, म्हणजे किती वाढले 4. याला म्हणायचं ॲड ॲप्रिसिएशन 4000. या 4000 सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट बाजूला ॲसेटची किंमत वाढली बाय बिल्डिंग अकाउंट 4000. त्यानंतर मशनरी आणि फर्निचर टू बी रिड्यूस म्हणजे कमी करणे बाय 10%. मशनरी आणि फर्निचर 10% कमी करायचं पहा. मशनरी लेस डेप्रिशिएशन 2800 आणि फर्निचर लेस डेप्रिशिएशन 120. ॲसेटची किंमत कमी झाली, याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट बाजूला घ्यायचा. टू मशनरी अकाउंट 2800, टू फर्निचर अकाउंट 120. त्यानंतर RDD 5% करायचं पहा. डेटर्स दिलेले इथं 36,000, लेस RDD 1800, 5% वजा करायचे पहा 3600 निम्मा. ॲसेटची किंमत कमी झाली, प्रॉपर्टी लॉसच्या डेबिट बाजूला सेकंड इफेक्ट टू RDD अकाउंट 1800. त्यानंतर स्टॉक इज टू बी टेकन ॲट अ व्हॅल्यू ऑफ रुपीज 20,000. स्टॉकची किंमत 20,000 झाली पहा. ॲसेट बाजूला स्टॉक आहे पहा, इथे किंमत 16,400 आहे आणि इथे झाले 20, म्हणजे किती वाढले 20 16,400 वजा करा म्हणजे वाढलेलं कळण. ॲड ॲप्रिसिएशन 3600. ॲसेटची किंमत वाढली सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट बाजूला बाय स्टॉक अकाउंट 3600. त्यानंतर हे कॅपिटल एक्सेस कॅपिटल ॲडजस्ट करायचे, रेशो काढावं लागेल न्यू रेशो आणि जो फरक येईल तो लोनला ट्रान्सफर करायला सांगितलेलं आहे. मागच्या गणितात कॅश थ्रू ॲडजस्ट होतं, आता लोनला. पहिला अकाउंट क्लोज करू पहा.
7600 इथं घेतले 7600 बरोबर. त्यानंतर हे वजा केले त्याच्यातून तर किती फरक आला 2880. हा वाटून द्यायचा टू प्रॉफिट ट्रान्सफर टू नर्मदा 1728 गोदावरी 1152. कसं वाटलंय पहा. हे 2880 त्याला 5 भागलं 3 2 रेषे म्हणून 5 भागलं 576 3 निघुना 1728 येईल 576 2 निघुना 1152 येईल. इथे घेतले पाहिजे. हा नफा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहायचा असतो बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट. आता आपल्याला कॅपिटल ॲडजस्ट करायचं. कॅपिटल ॲडजस्ट करायचं म्हणजे रेशो काढावं लागेल. तर रेशोचं फॉर्म्युला आपण पाठीमागं सांगितलेलं आहे, आता मी लिहित नाही. पा, बॅलन्स रेशो इज इक्वल टू 1 इनकमिंग पार्टनर शेअर असं लिहायचं आहे. पा, एकातून 1/4 नवीन येणारचे सवाजा करायचा, याला 1/6 द्यायचा, तिरकस गुणाकार करायचा, याला 4 निघुणायचं, याला 1 नाही, 4 1 4 वजा 1 1 1 4 1 4 चारातून 1 याला 3. इथं डायरेक्ट लिहिलं आहे मी 3/4 हा बॅलन्स रेशो आला. आता दुसरं सूत्र टाकायचं, न्यू रेशो इज इक्वल टू बॅलन्स रेशो मल्टीप्लाय ओल्ड रेशो. पहा, नर्मदाचा बॅलन्स रेशो गोदावरीचा तोच टाकायचा, हा 3/4 आणि ओल्ड रेशो आपल्याला माहिती आहे 3/2 म्हणजे 3/5 नर्मदाचा आणि 2/5 गोदावरीचा. 3 3 9 4 25 3 2 6 4 25 इथं 20 आले, इथं 20 आले, इथं 20 लिहून घ्यायचं. कावेरीचं 1/4 आहे, मग 4 किती निघूनल्यानंतर 20 येईल 5, मग 6 5 अंशाला 5 निघूनच 5 1 5 5 24 म्हणजे आता रेशो झालं 9 6 5 इथं घ्यायचं 9 6 5. आता याला काही भाग जात नाही म्हणून असंच ठेवायचं. आता पहा कॅपिटल कसं ॲडजस्ट करायचं, लक्ष द्या. कावेरीचं कॅपिटल बेस पकडायचं, कावेरीचं क्रेडिटला किती आहे 12,000, इकडे लिहायचे 12,000. पहा, कावेरीचं रेशो किती आला आता 5 बरोबर आहे, मग 12,000 5 भागायचं, मग 1 रेशोचं येईल. पहा, मग त्याचं किती येतं आहे 2400. 2400 जर तुम्ही 5 गुणलं तर 12,000 हवा, इथं लिहिलं टू बॅलन्स कॅरी डाऊन 12,000. आता या 2400 6 गुणायचं, इथं 6 आहे ना, मग पहा 2400 × 6 केलं 14,400, इथे लिहिलं 14,400. आता 2400 इथं 9 रेशो आहे ना, मग 2400 × 9 21,600 हे पहिले घेतले 21,600. याला म्हणायचं कॅपिटल ॲडजस्ट. हे तिन्ही कॅपिटल लायबिलिटी बाजूला लिहून टाकायचे लगेच. कॅपिटल अकाउंट नर्मदा गोदावरी कावेरी हे पहिली रकम लिहून काढली. आता जो फरक येईल, एक टॅली झालं कावेरीचं 12,000 12,000 दोन्ही साईडला आले. आता गोदावरीचे पा, 30,752 इथं घेतले 30,752, हे 14,400 त्याच्यातून वजा करायची 30,752 जो फरक येईन त्याला म्हणायचं टू लोन अकाउंट 16,352 येतो. नर्मदाचं पा, 32,128 इथे घेतले 32,128 त्याच्यातून हे वजा केले, किती येतं त्याला लोन अकाउंट लिहिलं आपण 10,528. हे दोन्ही आकडे लायबिलिटीला लिहायचे, लोन अकाउंट नर्मदा 10,528 गोदावरी 16,352. आता फक्त कॅश अकाउंट आपण वर्किंग नोटमध्ये केलेले आहे ते टॅली करायचं. पाहिजे ह्याची टोटल करायची किती आली, इथं डेबिटची 20,000, इकडे लिहायचं बाय बॅलन्स कॅरी डाऊन 20,000. हे जे 20,000 आहे हेच इथं लिहिले बाय ॲसेट बाजूला, कॅश ॲट बँक 20,000 आणि बॅलन्स शीट टॅली होतं आपलं 1,24,480. 2-3 वेळा व्हिडिओ पाहायचा. मागच्या व्हिडिओमध्ये काहीतरी मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आला होता, फक्त आवाज येत होता, चित्र काही दिसत नव्हतं. तर मी परत तो व्हिडिओ काढलेला आहे सगळ्यांनी, तो मागचा व्हिडिओसुद्धा पाहायचा आहे.